लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग समर्थ गुरुपीठ आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कृषी महोत्सवाला 25 जानेवारी रोजी प्रारंभ झाला। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गुरुमावली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थित काळ्या मातीचे पूजन करून आणि कृषी दिंडीने महोत्सवाला सुरुवात झाली। कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी बंधारे आणि खनिकर्म मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली। यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे, सुहास पाटील आदी उपस्थित होते। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा सोहळा पार पडला। आलेल्या मान्यवरांचा नितीन मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। दरम्यान यावेळी कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉल्सला पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट देत वेगवेगळे तंत्रज्ञान उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली। शेतीविषयक पारंपरिक ज्ञान तंत्रज्ञान याविषयी ज्ञानात भर घालणारे आणि परिपूर्ण माहिती देणारे हे प्रदर्शन असून नाशिककर या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घेतील अशी आशा यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली। श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्राच्या माध्यमातून दर सालावादाप्रमाणे कृषी प्रदर्शन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। कृषी क्षेत्रामध्ये झालेलं नवीन संशोधन, वेगवेगळ्या प्राचीन ज्या काही आपल्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीचं जे काही अधिष्ठान आहे त्याचंही माहिती या प्रदर्शनीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे। मला वाटतं की वेगवेगळे इतरही अनेक बाबी या प्रदर्शनीमध्ये आहेत आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ज्ञानामध्ये भर घालणारा हा प्रकल्प या ठिकाणी आयोजित करण्याला आलेला आहे। संपूर्ण नाशिककर याचा निश्चितपणे आनंद घेतील असा मी विश्वास व्यक्त करतो। आजचा अतिशय शुभ दिवस 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। 26 जानेवारी रोजी 2 सत्र पार पडले। सकाळी पार पडलेल्या सत्रात युवा महोत्सव तर दुपारी पार पडलेल्या सत्रात पशु गोवंश संवर्धन आणि विकास परिसंवाद यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। यावेळी मार्गदर्शक सुहास पाटील आणि नितीन मोरे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना कृषी प्रदर्शनाबद्दल आपले मत व्यक्त केले। श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षांपासून सेवा मार्गाच्या वतीनं युवा प्रबोधन या विभागावर विषयावर विशेष करून काम केलं जात आहेत। कारण या सेवा मार्गात संस्कारांचे जे काही 5 महत्त्वपूर्ण विभाग आहेत त्यात बालसंस्काराने सुरुवात होते, बालसंस्कारानंतर युवा प्रबोधन, नंतर विवाह संस्कार, विवाह संस्कारानंतर गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि पुन्हा बालसंस्कार, असे बालसंस्कारांचं चक्र या पद्धतीत संस्कारांचे चक्र प्रत्येक सेवा केंद्रांच्या माध्यमातून राबवण्यात येतं। त्या अंतर्गत आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या कृषी महोत्सवमध्ये सेवा मार्गाच्या वतीनं आज युवा महोत्सव आयोजिलेला आहे। थोड्या वेळामध्ये युवक इथे येऊन या युवा महोत्सवाला सहभागी होणार आहेत। या युवा महोत्सवाच्या अंतर्गत युवकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन आणि युवकांचा आहार विहार, युवक युवती स्वतंत्र मार्गदर्शन प्रत्येक सेवा केंद्रातनंही केलं जातं। युवतींसाठी स्वसंरक्षण असेल, त्याचबरोबर त्यांच्यासाठी आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवसायांचं, घरगुती उद्योग व्यवसाय असतील त्याचं प्रशिक्षण, युवकांसाठी सुद्धा शेतीवर आधारित जवळपास 55 लघु उद्योग त्याचं प्रशिक्षण मार्गदर्शन, असं वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन प्रशिक्षण युवकांना देण्यासाठी युवा महोत्सव घेण्यात येतो। या युवा महोत्सवाच्या अंतर्गत व्यसनमुक्ती हा सुद्धा एक फार महत्त्वाचा मुद्दा युवकांपर्यंत पोहोचवण्यात येतो। व्यसनांचे दुष्परिणाम काय असतात आणि व्यसनांपासून दूर कसं राहायचं यासाठी युवकांना योग्य वेळी समुपदेशन आणि मार्गदर्शन अशा युवा महोत्सवांच्या माध्यमातून केलं जातं। परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानं ही सर्व उपक्रम प्रत्येक सेवा केंद्रांच्या माध्यमातून राबवली जात आहेत। गेल्या
12 जानेवारीला जो स्वामी विवेकानंद स्वामींची जी जयंती असते त्या दिवशी राज्यस्तरीय युवा महोत्सव राबवला जातो। या युवा महोत्सवातूनसुद्धा युवकांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापनाचं प्रत्येक जिल्ह्यातील युवकांच्या टीमला प्रशिक्षित केलं जातं की ज्या जिल्ह्यामध्ये जर एखादं आपत्ती आली तर तिथे युवक आधी धावून जातात, मग त्यांच्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण, पूर व्यवस्थापन त्यामध्ये असेल, आग लागल्यानंतर असेल ती कशी नियंत्रणात आणायची, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण मार्गदर्शन युवकांना या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केलं जात असतं। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींनी जे कार्य आरंभलेलं आहे ते पाहून मी तर थक्क झालो आहे। अगदी मला तर इंग्लिशमधला गॉड आठवतो, गॉडचं भाषांतर मराठीत अर्थ सांगायचं म्हटलं तर ओमनी प्रेझेंट असं इंग्रजीत म्हटले त्याला, की जो प्रत्येक ठिकाणी हजर असतो असे गुरुमाऊली 18 विविध कार्यांमधनं समाजामध्ये पसरत आहेत, लोकांना पुढे घेऊन जात आहेत, आणि तिथे मला येऊन युवकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी गुरुमाऊलींचा शतशः आभारी आहे। विशेष आभार नितीन भाऊ आणि आबासाहेबांचे ज्यांनी मला इथे बोलावलं। काय झालेलं आहे आज, खरं तर गुरुमाऊलींचं कार्य बघून मी इतका भारावून गेलेलो आहे की शेतीबद्दल मी काहीच बोललो नाही, कारण मला माहिती आहे गुरुमाऊलींनी तेच हातात घेतलेलं आहे। आपला शेतीप्रधान हा कृषीप्रधान असा देश आहे, त्याच्यामुळे शेती हा विषय त्यांनी पुढे नेलेला आहे, खूप मोठी गोष्ट आहे। मी नेहमी सांगत असतो बिल गेट्सचं माहिती, बिल गेट्स जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, सगळ्यात मोठा दानशूर माणूस, मायक्रोसॉफ्टचा प्रवर्तक ज्यानं कॉम्प्युटर युगामध्ये क्रांती घडवली, त्यांनी जगभर प्रवास करून प्रचार करतात ते मायक्रोसॉफ्ट सोडल्यानंतर, की लोक हो जागे व्हा, तुम्हाला जर प्रगती काय करायची असेल, नवीन काय निर्माण करायचं असेल तर शेतीकडे वळा, आणि तोच संदेश आमची गुरुमाऊली देते। याच्यापेक्षा काय मोठं असायला पाहिजे हां। आणि मला आज आता सगळ्यांनाच काही शेती जमणार नाही आहे, आणि काही लोकांनी नोकरी पण करायला पाहिजे, सरकारची सेवा पण करायला पाहिजे, कारण हा देश जर नीट चालायचा असेल तर, म्हणून मी सांगत असतो की जास्तीत जास्त महिलांनी सरकारमध्ये यावं। हां, यासाठी आमच्या केंद्र सरकारच्या सगळ्या परीक्षांमध्ये मुलींना कुठल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही, ओपन कॅटेगरीच्या सुद्धा। यानंतर मुलींना किती फॅसिलिटीज आहेत, 2 वर्षांची चाइल्ड केअर लीव आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नसतं। कुणी विधवा असेल, परित्यक्ता असेल, डिवोर्सी असेल, यांना वयाच्या 35व्या वर्षापर्यंत शेड्यूल का शेड्यूल ट्राईबच्या मुलींना, अशा मुलींना 40 वर्षापर्यंत या परीक्षांना बसता येतं आणि नोकरी मिळवता येते। देशाची सेवा करायची आहे तर डिफेन्समध्ये जायला पाहिजे, पण सगळ्यांनाच काही डिफेन्समध्ये जाता येणार नाही, मग केंद्र सरकारमध्ये नोकरी करायची आणि देशाची सेवा करायची। गुरुमाऊलींनी हे जे कार्य आरंभलेलं आहे, हा कृषी महोत्सव होतो आहे हां, या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जागं करायचं की बाबांनो जागे व्हा आणि शेतीकडे वळा, जो बिलगेट्सने संदेश दिला तोच गुरुमाऊली आज आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे। खूपच महान कार्य असं आहे आणि त्यात मला सहभागी होता आलं हां, आणि त्याबद्दल मी नितीन भाऊ। श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित जागतिक कृषी महोत्सव 25 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला असून यामध्ये संस्कृती साहित्य प्रदर्शन यांचा मिलाप असणार आहे। यामध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, भारत कृषी संस्कृती दर्शन, शेतकरी कुटुंब कल्याण, दुर्मिळ वनौषधी प्रदर्शन, भरड धान्य महोत्सव अशा विविध गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिककरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे। तसेच हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।